मित्र हो नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे। काही तांत्रिक कारणामुळं मी माडी समाज एकता परिषदेला जॉईन होऊ शकलो नाही, परंतु मी माझे दोन शब्द रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। समस्त माळी बांधवांना माझा जय ज्योती। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिला, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा भारतीय घटना लिहिली तेव्हा लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व सांगितले। मतदानाकरिता जेवढे लोक संघटित राहतील तेवढा त्यांना सत्तेचा वाटा मिळेल। जोपर्यंत कोणताही समाज सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत तो समाज प्रगती करू शकत नाही। सत्ता दोन तऱ्हेची असते, राजकीय व शासकीय। राजकीय सत्ता म्हणजे आमदार, खासदार, व शासकीय सत्ता म्हणजे शासकीय सेवेमध्ये असणे। राजकीय व शासकीय सत्ता मिळविण्याकरिता लागते उत्तम दर्जाचे शिक्षण। राजकीय सत्ता मिळविण्याकरिता समाजाचे मजबूत संघटन आवश्यक आहे। समाजाचे मजबूत संघटन किंवा समाजाचा विश्वास संपादन होईल जेव्हा समाजाचे नेते समाजाचे दैनंदिन सुखदुःखामध्ये सहभागी होतील। समाजाला मदत करताना सर्वात महत्त्वाची मदत असते पैशाची। समाजातील गोरगरिबांना आधारपणामध्ये, शिक्षणामध्ये व विवाहामध्ये मदत लागते ती पैशांची। महात्मा फुले स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी जे काही केले ते स्वखर्चाने केले। डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांची सर्व कमाई समाजावर खर्च केली। त्यांचे मृत्यूनंतर त्यांचे खातेमध्ये फक्त 15,000 रुपये होते। मित्रांनो, इतिहास काळापासून पैसा व बाहुबली समाजावर, सत्तेवर, न्यायालयावर प्रभाव पाडत आला आहे। मित्रांनो, आज आपण जे सुशिक्षित व सधन आहो ते आपण आपला शेती हा माळी समाजाचा पिढीजात व्यवसाय सोडून उच्च शिक्षण घेतले व मुंबईमध्ये स्थायिक झालो। आज आपण मुंबईमध्ये आपले समाजातील ग्रामीण भागातील समाजापेक्षा बरेच आनंदात आहोत। आरोग्य, शिक्षण, करमणूक व इन्फ्रास्ट्रक्चर या देशातील सर्वोत्तम सुविधा उपभोगत आहो। तसेच इथे आपल्याला कोणीही आपली जात धर्म विचारत नाही, प्रत्येकजण आपले गुणवत्तेप्रमाणे पैसे कमावतो व खर्च करतो। आपण मोबाईलवर मेसेज जरी टाकला तरी ताबडतोब पाहिला जातो, त्याचे उत्तर मिळते। परंतु ग्रामीण भागामध्ये लोक फोन उचलत नाहीत, मेसेज पाहत नाहीत, याचा अर्थ असा की आपण त्यांच्यापेक्षा जास्त सतर्क आहो। कोणतीही बातमी आपल्याकडे ताबडतोब पोहोचते। हा जो प्रगतीचा उत्तम उपाय आहे की येणाऱ्या पिढींना शिक्षणाकरता मुंबईमध्ये यावे व नोकरी करून या सर्व सुखांचा उपभोग घ्यावा। ग्रामीण भागात कितीही श्रीमंत शेतकरी असला तरी त्याच्याकडे जरी पैसा असला तरी त्याला मुंबईसारखी वैद्यकीय सेवा व शिक्षण सुविधा कधीच मिळू शकत नाही। मी मुंबईचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 1978 साली नियुक्त झालो। त्यावेळी रुग्ण रुग्णालयाचे कितीही मोठे बिल भरतात, परंतु मुंबईबाहेर रुग्णालयाचे बिल भरताना आर्थिक परिस्थिती कोलमडून जाते। 1978 ते आजपर्यंत मला जो भेटेल त्याला मुंबईला येण्याकरिता सांगतो। मी MBBS MAS ऑर्थोपेडिक झालो, वर्ग 2 वर्ग 1 MPSC पास झालो, स्वतःचे हॉस्पिटल आहे, माझा मुलगा मुलगी अमेरिकेत सेटल झाले आहेत, मला शासन पेन्शन देते। मग मी माळी समाजाबद्दल एवढी तळमळ का व्यक्त करतो? त्याचे कारण म्हणजे माझेवर व समाजसेवेचे माझे बाबासाहेब सीतारामजी ढोणे यांनी केलेले संस्कार। तसेच माझे प्रत्येक आवश्यकतेवेळेस मला समाजाने मदत केली। मी सुद्धा शेतकऱ्याच्या घरातच जन्मलो, परंतु माझे बाबासाहेबांनी 1960 साली शेतीचे गणित ओळखले। ना पिकी, शेतमालाला भाव नाही व नेहमी कर्ज बाजारी। आम्ही 5 भाऊ, माझा दुसरा भाऊ स्वर्गीय आमदार सर्जन डॉक्टर जगन्नाथ ढोणे 1960 साली आलेगाव सोडले, अकोला इथे फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय केला। आम्हाला होली क्रॉस कॉन्व्हेंटमध्ये शिकविले। दोघाही भावांना MBBS केले, MS केले, भावाला आमदार केले। 1990 साली इलेक्शनमध्ये 50 लाख रुपये खर्च केले। माळी समाजाचे संघटन बाबासाहेबांनी मजबूत केले म्हणून स्वर्गीय डॉक्टर जगन्नाथ ढोणे निवडून आला। स्वर्गीय दानशूर
बाबासाहेब ढोणे यांनी पहिला माळी उमेदवार 1967 साली बाळापूर तालुक्यातून अपक्ष म्हणून उभा केला. स्वर्गीय भगवान अर्जुन इंगळे सर्व पैसा एकट्याने खर्च केला. उमेदवार मंत्र्याविरुद्ध उभा होता, परंतु उमेदवार हरला, परंतु माळी समाज जागा झाला. त्यानंतर बाळापूर तालुक्यातून 2 आमदार श्री लक्ष्मणराव तायडे, श्री बळीराम सिरस्कर निवडून आले. सुधाकरराव गणगणे, डॉक्टर जगन्नाथ ढोणे, तुकाराम बिडकर असे 5 माजी आमदार सध्या अकोला जिल्ह्यामध्ये आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची माळी समाजाची मतभेद दूर करून, शाखाभेद दूर करून मोठ बांधली. सर्वश्री छगनरावजी भुजबळ, मुकुंदराव ठोकोजी पाटील, एच जी वर्तक, बी डी झुटे, ग द माळी, सदाशिवराव माळी पासून डॉक्टर के एस यावलकर नागपूर, श्री राजारामजी निर्वाण भंडारा, या सर्वांना एकत्र आणलं. बाबासाहेब महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूरचे 3 वर्षे अध्यक्ष होते. ज्योती विकास मंडळ अकोला बुलढाणा 1960 साली स्थापन केले. त्याचे नावाने माळी समाजाने बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय स्थापन केले. माझे भावाचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, शाळा आहे, तेथे सर्व माळी नोकरी करतात. माझे हॉस्पिटलसुद्धा माझे वडील बाबासाहेब ढोणे यांचे नावावर आहे. माझेकडे काम करणारा मुलाला शिवाजी हॉस्पिटलमध्ये मी नोकरीला लावून दिले, तो मरण पावला, त्याची पत्नी नोकरीला आहे. मित्रांनो, मी दरवर्षी 50,000 ते 1,00,000 दान करतो. माझेसारखे अनेक दानशूर लोक समाजात आहेत, परंतु त्या पैशांचा खरोखर चांगला उपयोग होईल अशी संस्था माळी समाजात नाही, तशी निर्माण करा. आज एवढ्या मोठ्या माळी समाजामध्ये किती मेरिट, किती डॉक्टर, किती वकील, किती इंजिनियर, किती अधिकारी यांचा विचार करा. किती खेळाडू, किती गायक, लढाऊ आहेत, फार कमी, कारण आपण लढणेच शिकलो नाही. मुलांचा विकास लहानपणापासून होतो, त्याने नेहमी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला पाहिजे. 40, 50, 60 वर्षे वयांची माणसांनी कितीही ज्ञान दिले काही फायद्याचे नाही. समाजातील तरुण साम, दाम, दंड आणि भेद ह्या सर्व गुणांनी परिपूर्ण पाहिजे. मी LLB CET परीक्षेकरिता जो उपक्रम हाती घेतला आहे त्यामध्ये मदत करा. ग्रामीण भागातून जेवढे माळी मुंबईत येतील तेवढा समाज सुखी होईल. मुलांनी DMLT, D-Farm, X-ray, OT असिस्टंट, हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्सेस करून मुंबईमध्ये यावे. शेतामध्ये मळ्यामध्ये राब राब राबल्यापेक्षा मुंबईमध्ये या, रिक्षा चालवा, टॅक्सी चालवा, कोणताही व्यवसाय करा, परंतु मुंबईमध्ये सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, परंतु एक वेळा तुम्ही मुंबईमध्ये सेटल झाले तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा सुखी होतील. आपले बेलापूर रोडवर हिंडाल्को, कॅप जेमिनी, सिमेन्स, मुकुंद, रिलायन्स, ॲक्सेंच्युअर सारख्या कंपन्या आहेत. माळी मुले तिथे का नोकरी करीत नाही? आपली मुले सर्व जग कॉम्प्युटरकडे जात असताना इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल सारख्या शाखा निवडतात, हे योग्य नाही. मुंबईमध्ये तांत्रिक शिक्षण घेण्याकरिता मुलींनी यावे म्हणून मी 1,000 रुपये महिना स्कॉलरशिप जाहीर केली. लॉ CET करता 500, 1,000, 2,000 बक्षीस जाहीर केले. साध्या चपराशाची नोकरी असली तर बुद्ध समाजाचे लोक तुटून पडतात, एवढी जिद्द व तत्परता आपल्याकडे नाही. शेतीपासून समाजाने दूर व्हावे हा माझा दृष्टिकोन आहे. त्रिष्णित अरोरा नावाचा मुलगा 8वी नापास झाला आहे. त्याने शाळेचे शिक्षण सोडले, फक्त कॉम्प्युटर केले. आज तो रिलायन्स सारख्या कंपनीचा हॅक सिक्युरिटी म्हणून काम करतो. त्याला त्याची कंपनी 1,000 कोटीचा सध्या तो मालक आहे. ज्याचे शरीरामध्ये व खिशामध्ये ताकद आहे तोच सुखी आहे. ते फक्त मुंबई देते, म्हणून मुंबईचा मार्ग धरा व समाजाला सुखी करा. आपल्या स्त्रियांना, मुलींना पुढे आणा. एकदा तरी विमानात बसवा, त्या भरारी घेणे, मोठी स्वप्न पाहणे शिकतील. मित्रांनो, सिमेन्स कंपनीची जाहिरात मी ग्रुपवर टाकली आहे.
10वीनंतर सीमेंस कंपनी मुलांना स्टायपेंड देऊन त्यांचं प्रशिक्षण देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. दरवर्षी शेकडो मुलं तिथं जॉईन करत आहेत. तर मित्रांनो, कोणत्याही कारणांनी मुंबईमध्ये या, शिक्षण घ्या. मित्र हो, माळी समाजाचे वेगवेगळ्या संस्था आहेत, परंतु सर्व संस्थांनी एकमेकांशी सहकार्याने जर काम केलं तर ते फार चांगलं होईल. एकमेकाची कॉम्पिटिशन करून कोणाचाही फायदा होणार नाही. मित्र हो, मी अनेक वर्षांपासून एक माळी भवन मुंबईमध्ये झालं पाहिजेत अशी सूचना करतो, स्वप्न पाहतो, परंतु ते साकार करणे हे आपल्या सारख्या चांगल्या कार्यकर्त्यांच्या जिद्दीनंच शक्य होत आहे. मित्र हो, श्री चौधरी साहेब, श्री ज्ञानेश्वर महाजन, श्री कुलधरन, श्री शंकररावजी लिंगे साहेब, अशोक गोरे साहेब, सर्व तळमळीचे कार्यकर्ते आहेत, परंतु जोपर्यंत एखादी भवनची जागा आपण घेत नाही आणि लोकांकडे एक आत्मविश्वास निर्माण करून पैसा मागत नाही, तोपर्यंत या कार्याला काही जोर येईल असं मला वाटत नाही. मित्र हो, चांगलं कार्य करा. खूप श्रीमंत लोक पैसा देण्याकरता आतुर आहेत, परंतु त्यांना तो विश्वास निर्माण झाला पाहिजे. अकोलामध्ये माझे बाबासाहेबांनी ज्योतिनगर स्थापन केलं, तिथं आज महाविद्यालय उभी आहे. आमच्या आलेगावमध्ये, आमच्या अकोला जिल्ह्यांमध्ये गावोगावी माळी समाजाच्या वास्तू आहेत, त्याला माळी पंचायत म्हणतात. त्याप्रमाणे मुंबईमध्ये जर एखादी वास्तू निर्माण झाली तर ते एक फार मोठं कार्य आपल्या हातून होईल अशी माझी एक स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण मदत कराल ही माझी विनंती आहे. मित्रांनो, आपसामध्ये मतभेद करून तो लहान हा मोठा, हा लहान हा मोठा, याला पुढं जाऊ देऊ नका, याला मागं टाकून द्या, हा खूप पुढं पुढं करतो आहे, ह्या लहान सहान गोष्टींमध्ये पडून कोणाचीही समाजामध्ये प्रगती झालेली नाही आहे. तर मित्रांनो, हा माझा संदेश आपण ऐकाल अशी इच्छा बाळगतो आणि मुंबईमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण याल आणि आपले आयुष्य सुखी कराल ही एक कळकळीची विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.